दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. एकेकाळी एकत्र काम केलेले तुमची जबाबदारी त्यांना मिठी मारणार आहात का? मारलेला मार तू बघितले नाहीस का? नाही, मन की बात मध्ये तो लक्ष आलं का? आमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल अजून आदर आहे, भावना आहे, सगळं आहे. तरी तुझे जर विचार असल तर त्याचे आम्ही आम्हालाही त्यांच्याबद्दल आदर आहे, पण त्यांनी मिठी मारली की कदाचित अशी भीती निर्माण होते की अफजल खानाची तर मिठी नाही. तुम्ही दोन मिनिटं अफजल खानाच्या वस्तीमध्ये हा राहतो जास्त, त्याला विचार. हा अजून तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा तो बसू शकला नाही, त्याने विचार बालापूरला ऐका. अरे ऐक ना, पंतप्रधानांनी आज 8 वर्ष झाले अख्ख्या तिथं भूमिपूजन केलं, तिथं महाराजांनी पुतळा बसवला नाही. ओ तुम्ही बसवा लवकर, तिथे वीट सुद्धा रचली नाही. बरचसे तुम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर, देशाच्या पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या नावावर ह्या महाराष्ट्रामध्ये मतं मागितले, छत्रपतीचा आशीर्वाद चलो मोदी के साथ. त्या मोदीजींनी अरबी समुद्रामध्ये भूमिपूजन 2016 केलं, अजून ईट सुद्धा लागली नाही. तुम्ही बाहेर पडायला पाहिजे, आमचा राजा होता महाराष्ट्रातला. 15 दिवसाच्या आज शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी दिली, शेतकऱ्याच्या बद्दल प्रेम होतं. आणि देशाचे राजा, 1 वर्ष पंजाबचे शेतकरी रस्त्यावर उतरले होते, पण देशाच्या राजाला पाजर नाही फुटला. हा आमचा राजा आहे शेतकऱ्याच्या हिताबद्दल. एवढ्या देशाकडे जाऊ नको, महाराष्ट्राकडे. महाराष्ट्राचं राजकारण दिल्ली, महाराष्ट्राचं राजकारण दिल्लीहून चालू राहिलं. महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्रातून चाललं असतं तर मी बोललो नसतो. महाराष्ट्राचं राजकारण दिल्लीहून चालते. भरत शेट्टी काय कर्जही माफ करतायत, शेतकऱ्याला मदतही करतायत. आणि ऐका जरा, आता 6,000 रुपये जे शेतकऱ्यांना आता जे काय दरवर्षी चालू केलेले आहेत हे आपल्या सरकारने केलं, आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलं. 1 लाख रुपये थांब रे जरा, 1 लाख रुपये लेक लाडलीला आपल्या मुख्यमंत्र्यांनी चालू केलंय. ऐका जरा, असू दे ना, 1.5 लाख रुपयावरून 5 लाख रुपये आपल्या मुख्यमंत्री चालू केलंय. त्यानंतर अर्धा तिकीट थांबा जरा, अर्धं तिकीट महिलांना चालू केलं, 75 वर्षाच्या वरती फ्री तिकीट केलं. अशा अनेक योजना की ह्यांना त्या मोजता येणार नाहीत, लक्षात ठेवा. ह्या सव्वा वर्षामध्ये जास्त नाही. आणि आम्हाला सांगतायत कर्ज माफ केलं, आत्तापर्यंत मुख्यमंत्री दिले तुम्हाला मी सगळं रिसर या मागच्या 1.25 वर्षामध्ये काय काय माफ केलंय, काय काय करतायत, काय करणार ते तुम्हाला सविस्तर देतो. हा एक तुंतुना वाजून असं होत नाही. ते जर वाजलं असतं तर मग तुम्ही काय गेले? सांगतो अफजल खानाची गजा भेट करायला तुम्हाला ऐका. माझ्याकडे माझ्याकडे राजधानीचं ठिकाण आहे. शिवाजी महाराजांचं 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा एकमेव राजा, ते राजधानीचं ठिकाण महाड या ठिकाणी माझ्या मत. अरे मला सांग, आता ऐक ना बाबा, तुझं ऐकलं ना मी. अरे नंतर बोल ना तू. अरे नंतर बोल, शिवाजी महाराज पूर्ण होते. शिवाजी महाराज पूर्ण होते ना, शिवाजी महाराज पूर्ण होते. आता छत्रपती शिवाजी महाराज, अरे माझं पूर्ण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींनी कर्जमाफी केली, कर्जमाफीची घोषणा केली. तुम्ही हे जे शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्याला त्यावेळी तात्कालीन पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही कर्ज माफ झाले म्हणून प्रमाणपत्र दिलं. हा फोटो आणि हे प्रमाणपत्र देवेंद्रजी सहीचे. आणि आज रोजी सुद्धा ह्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही, तहसीलदारांना त्यांनी ऍफिडेट करून दिलं आमच्या कुटुंबाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोणी? अशी कर्जमाफी, अशा यायच्या घोषणा, फसव्या घोषणा जनतेच्या. 2014ची कर्जमाफी देवेंद्रजी सहीचं प्रमाणपत्र आहे हे बघा, हे देवेंद्रजी सहीचं प्रमाणपत्र आहे. याची उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी केली. बघा ना, बघितलं माझं काय म्हणणं आहे, जर हे जर असेल हे दाखवतो. अरे 2 मिनिटं, लक्षवादी जर त्यांनी लावली असेल त्या लक्षवादीला, ऐका जर खरं, लक्षवादीला लक्षवेधीला जर त्यांनी
उच्चारलं तर त्याला सहकार्य करण्यासाठी या विषयावरती आम्ही सभागृह तयार. त्यांना घ्यायला लागतो. ऐका त्यांना सांगतो ना आम्ही, त्यांनी आम्हाला सांगावं आम्ही त्यांना घ्यायला सांगतो. भरत शेठ आमचे मोठे बंधू आहेत, तो बद्दल विषय नाही. आमचे विचार त्याच्याशी जुळत नाही. बरोबर, मोठे बंधू आहेत विचाराशी. एक एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही मात्र जर माझ्या मनात काय पाप असेल तर तुम्ही एकमेकाला विचार. त्यांच्या मनात काय पाप आहे? मिठी मारणार का भरत शेठला? तुमच्या मिठी मारणार का भरत शेठला? मी मिठी मारी पण भरत शेठची मिठी मला मला असं वाटते कदाचित अफजल खानाची. परत उत्तर द्या, परत उत्तर द्या. माझं 72 किलो वजन आहे, त्याचं 80 किलोच्या वर सांगून ऐक. बर ऐक, जर त्याला जर भीती वाटत मी शिवाजी महाराजांच्या जिल्ह्यातला तालुक्यातला आमच्याकडनं चुकीचं काय होणार नाही, माझा त्याला शब्द आहे. जरी त्याने त्याला काय वाटत असं मी त्याला खांद्यावर घेऊन येऊ पूर्ण नाचा.